दर्शकता व्हीएन न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात बातम्या सुपरफास्ट. काँग्रेस नेत्यांकडून आमच्या जीवाला धोका, बंडखोरांचे पोलिसांना पत्र. कर्नाटकात सत्ता स्थापनेपासून अस्थिरतेच्या हिंदुळ्यावर हेलकावे खात असलेले सरकार वाचवण्यासाठी जनता दल आणि काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. चंद्रयान 2 मधील तांत्रिक तुटी वेळीच लक्षात आल्या, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ. चंद्रयान 2 श्रीहरिकोट्टा येथून सोमवारी धवन स्पेस सेंटर मधून उड्डाण होणार होते. भारताने 3,84,400 किमीच्या या प्रवासासाठी 2 चंद्रयान तयार केली. राज्यातील 24 जिल्हे पाऊस नसल्याने कोरडेच. पावसाळ्याचा 1.5 महिना उलटून गेल्यानंतरही कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील तब्बल 24 जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झालेला आहे. कोतवाली पोलिसांची माणुसकी. इरविन चौक येथील घटना. इरविन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शनिवारी मध्यरात्री एक मनोरुग्ण महिला पोलिसांना दिसली. पोलिसांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. ती बोलण्यास तयार नव्हती, मात्र तिचे हावभाव ओळखून पोलिसांनी तिला जेवण आणून दिले. बेनोडा येथे डिझेलचा अनधिकृत साठा, वाहन जप्त. तालुक्यातील बेनोडा येथे विक्रीच्या बेतात राहत्या घरात डिझेलचा अनधिकृत साठा ठेवलेल्या एका आरोपीस रविवारी अटक करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढण्याचे फलोत्पादन मंत्र्यांचे निर्देश. पावसाचे दिवस असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जोमाने कामास लागावे, तसेच शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढावे असे निर्देश फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिले. पाणी टंचाईच्या तात्पुरत्या उपाययोजना आजपासून बंद. यंदाच्या पावसाळ्यात 45 दिवस 42% पावसाची तूट आल्याने भर पावसाळ्यात पाणी टंचाईची दाहकता वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईच्या उपाययोजनांना शासनाने दिलेली मुदतवाढ 15 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. विद्यार्थी निवडणुकीत पॅनल तयार करण्यास बंदी. व्यक्ती यास कोणत्याही राजकीय पक्षाचा, इतर संघटनांचा सहभाग, तसेच चिन्ह, बोट चिन्ह आणि छायाचित्रांचा वापर करता येणार नाही. शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती सरकार करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाची कमी झालेल्या सर्व जागा वाढवून घेतल्या जातील. गटारात वाहून गेलेल्या दिव्यांचा महापालिकेकडून पुन्हा शोध सुरू. गोरेगाव मधील आंबेडकर चौक येथील गटारात पडून वाहून गेलेल्या 1.5 वर्षीय दिव्यांचे शोधकार्य पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेले आहे. चीन नंतर भारतातून सर्वाधिक फेंटाने. अमेरिका युरोप सह जगात सर्वात घातक रासायनिक अंमली पदार्थ अशी ओळख असलेल्या फेंटानिलने कोकेन हेरॉइनला मागे टाकलेले आहे. मानवी मन ही एक वर्तन प्रक्रिया. कुठल्याही संस्कृतीत अभ्यास करण्यासाठी त्या व्यक्तीची मनस्थिती महत्वाची असते. सर्वाधिक चौकारांच्या जोरावर साहेब बनले विश्व विजेते. नशिबाची साथ असेल तर गमावलेला सामना मी जिंकू शकतो हे पाहता आले ते विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात. तोपर्यंत अक्षताचा